जालना शहरातील नूतन वसाहत भागातील भीमराज प्रवेशद्वार चौकात मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या मधोमध मेन लाईनचे विद्युत पोल धोकादायक स्थितीत आहेत. ते तात्काळ हटवण्याची गरज असतानाही महावितरण टाळाटाळ करत आहे असे दिसून येत आहे. दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. बाजूला स्वामी विवेकानंद हायस्कूल आहे. येथे ये जा करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनाही जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालत जावे लागते. एक विद्युत पोल तर अति धोकादायक स्थितीत आहे. तो पूर्णपणे वाकलेल्या स्थितीत आहे. तो खाली पडल्यास जीवितहानीसुद्धा होऊ शकते. दुसरा पोल रस्त्याच्या मधोमध असल्याने दुचाकी रिक्षा चारचाकी वाहनांना रोडवर चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी संबंधित महावितरण अधिकारी यांनी हे पोल तात्काळ हटवण्याची गरज आहे. सदर क्षेत्र गव्हाणे अभियंता महावितरण यांच्या हद्दीत आहे. त्यांना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन नाही उचलता यावरून जालना महावितरण हे कामात किती कार्यतत्पर आहेत हे दिसून येते. आता संबंधित काम किती दिवसात पूर्ण होते हे बघणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती जालना. आज हा रस्ता जो आहे हा एक महिना झालेला आहे जवळपास चालू होईल. तरी महावितरणचा हा भोंगळ कारभार आपल्याला बघता येईल. हा मेन रस्त्यावरती जो पोल आहे त्याला बाजूला मेन चेंजर लावलेला आहे. त्यावरती किरकोळ अपघात चालूच आहे. तरी महावितरणने लवकरच हा पोलची व्यवस्था करण्यात यावी ही सर्व नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे. कॅमेरामन लक्ष्मण गिरी सोबत सुनील भाटी जाणार. महावितरचा हा भोंगळ कारभार इथं दुसऱ्या वेळेस बघायला भेटत आहे. आपल्या समोर स्वामी विवेकानंद हायस्कूल या शाळेच्या एकदम समोर धोकादायक स्थितीत झालेला आहे. लहान मुलांचा छोटे मोठे अपघात पण होत आहे. या पोलची व्यवस्था करावी